सून सासूला प्रेमाने म्हणते आई, तिलाही हवीच असते एक कामवाली बाई। आपण समाजात पाहतो नात्या गोत्यातलं प्रेमाचं आपुलकीचं स्नेहाचं नातं दुरावत चाललंय। सारी माणसं सुखाच्या पाठीमागं धावत बेभान झालेली दिसतात। घरातल्या वयोवृद्ध माणसाची काळजी म्हणावी तेवढी घेतली जात नाही। घरातल्याच माणसावरती व्यावहारिकाने नाटकी प्रेम दाखवून पद्धतशीर वापर करून घेतात। हे चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं। पूर्वी सासूकडून सुनेला जाचाट व्हायचा, परंतु अलीकडच्या सुनाने फक्त ऐकलेलंय किंवा जुन्या चित्रपटातून पाहिलेलंय। सध्या काळ खूप बदलला, पण आता सुना अपवाद वगळता या सासूवर नाटकी प्रेम दाखवून आई आई म्हणतात आणि घरातील बरीच कामं वयोवृद्ध सासूकडून करून घेतात। मुलाच्या हे सारं लक्षात येतं, परंतु आपल्या प्रिय पत्नी समोर तो काहीही बोलू शकत नाही। मुलाला नुसतीच तळमळ वाटते। तो बायकोला म्हणतो, अग आईला आता वय झाल्यामुळं काम होत नाही, तुझे मागे लहान लहान दोन मुलं आहेत, आपण एखादी कामासाठी बाई बघूया का? तेव्हा बायको नाटकीपणानं बोलते, अहो तुम्ही कामासाठी दिवसभर बाहेर जाता, मुले शाळेत जातात, मग मला तरी दिवसभर काय काम असतं? मी करते ना घरातलं सारंच। आणि हे बघा, आईंना किती सांगितलं तरी त्या ऐकतच नाहीत। बघा, हे कर ते कर, हे सांड ते सांड, असं त्यांचं दिवसभर बाई चाललेलं असतं। पण मी सारंच घेते आवरून, मी तर सांगून सांगून कंटाळे बाबा। अहो याच आठवड्यात त्याने दोन कपबश्या फोडल्या, पण मी काही बोलले नाही, तरी बसल्या कोपऱ्या डोळ्याला पदर लावून। पण त्याची काही काळजी करू नका, मी सारंच काम करते, आणि मला तरी नको का कोणीतरी दिवसभर मदतीला माझ्याशी बोलायला? तेव्हा हा बिचारा पतिराज कपाळावरचा घाम पुसत पुसत कोपऱ्यात डोळ्याला पदर लावून बसलेल्या आपल्या आईकडे बघत बघत समोर वाढलेल्या ताटातला एक एक घास पाण्याच्या घोटाबरोबर गिळत राहतो, अगदी नंदी बैलासारखा, नंदी बैलासारखा। रसिकानो हे लेखन केलं आहे प्रसिद्ध लेखक प्रकाश घावाणे सर बार्शी यांनी। घावाणे सरांची ओळख म्हणजे एक प्रतिभावंत कवी लेखक संवेदनशील व्यक्तिमत्व विचारवंत म्हणून समाज माणसात घावाणे सरांची ओळख आहे, प्रतिमा आहे।